तेल बोलू कारण की सदावर्ते साहेब महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. आज औद्योगिक कामगार न्यायालयाने तुमचा संप किंवा दुखवटा बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा दिलाय. पहिली प्रतिक्रिया काय? महाराष्ट्र टाइम्स डे वन पासून कष्टकऱ्यांचा आवाज महाराष्ट्रात आणि जगात हिंदुस्थानियांपर्यंत पोहोचवत आहे आणि म्हणून महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की वांद्रे इंडस्ट्रियल कोर्टाचा जो निकाल आहे त्या निकाल आमच्यावर कोणताही प्रभाव करू शकत नाही. कारण वांद्रे इंडस्ट्रियल कोर्टामध्ये आम्ही प्रतिवादी पार्टी कष्टकरी एकही आमचे जे दुखवट्यामध्ये आहेत ते नव्हते. तिथे जे प्रतिवादी पार्टी होते ते जे आहेत युनियनचे सदस्य होते. ज्या काही युनियन होत्या त्या सगळ्या युनियन गुजरलेल्या आहेत त्यामुळं तो निकाल युनियनला लागू पडतो. आमचं देणं घेणं नाही युनियन सोबत. युनियन खडखडाट झालेल्या आहेत. युनियन रिकाम्या झालेल्या आहेत आणि रिकाम्या झालेल्या युनियनच्या विरुद्ध वांद्रे न्यायालयाने एकदा नाही दोनदा जरी निकाल दिला तर ज्याच्याशी आमचं देणं घेणं नाही त्याचा आमचा काय संबंध. माननीय सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत भारतीय संविधानाच्या आर्टिकल 19 नुसारचा दुखवटा व्यक्तिगत असतो तो कधीही एवढ्या वर्षामध्ये एकाही केसमध्ये बेकायदेशीर ठरवला नाही. त्यामुळं आम्ही आमच्या दुखवट्यात होत. आम्हाला त्याचा परिणाम वांद्रे इंडस्ट्रियल कोर्टचा होत नाही. निकाल देताना न्यायालयाने असं पण म्हटलंय की सबब न्यायालय संपाची नोटीस 6 आठवड्याच्या पूर्वी द्यायला पाहिजे होती, ती दिली गेली नाही. लक्षात घ्या, आई मरणं, नवरा मरणं, मित्र मरणं हे न्यायालयाला नोटीस देऊन मरत असतात का हो? आणि ज्या वेळेस ते आम्हाला लागूच पडत नाही त्यावेळेस आम्ही कसं म्हणायचं? म्हणजे कुणाला माहीत असू शकतंय? मला परिवहन मंत्री अनिल परबांनी सांगावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगावं. ते सरकारचा भाग आहेत की दुखवट्यामध्ये एखादा मित्र प्रेम आणि मित्र जर दुगावणार असेल तर 6 महिने आधी माहीत असते का? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते संपाला लागू पडतात, त्या युनियन्सला लागू पडतात. युनियनशी आमचं देणं घेणंच नव्हतं. युनियननी काय नोटीस दिली काय नाही, न्यायालयामध्ये कोणा विरुद्ध होते ते युनियनच्या विरुद्ध होतं सरकार महामंडळ. आणि तुम्हाला माहीत असेल शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळ्या युनियन सोबत कशा प्रकारे ते काय म्हणतो आपण खोखोचा खेळ खेळला होता. एक युनियन गेली की दुसरी गेली की तिसरी. आणि तिथं तुम्ही पाहिलं होतं की युनियनशी संबंधित ती म्हणजे त्या प्रकारची केस म्हणजे वांद्रे इंडस्ट्रियल कोर्टमध्ये होती आणि ते सगळे दोन्ही एकच आहेत आणि चुकीचा प्रोपोगंडा करून कष्टकऱ्यांना दुःखी करण्याच्या मानसिकतेत. परंतु कष्टकरी संविधानाची भाषा बोलतंय. वांद्रे इंडस्ट्रियल कोर्टचा आमचा काही संबंध नाही. हे फ्रस्ट्रेशन केवळ परिवहन मंत्री अनिल परबांचं आहे. शरद पवार नापास झाले म्हणून हे सगळं काही वेगवेगळ्या पद्धतीनं प्रोपोगंडा. आता नवीन फोंडा म्हणजे फंडा प्रोपोगंडा अशा प्रकारचं नवीन चालू करून कष्टकऱ्यांना डिस्टर्ब करण्याचं हे आहे. परंतु वानेर झालं वानेर झालं वानेर झालं. सदावर्ते साहेब तुम्ही म्हणताय काही संबंध नाही या सुनावणीचा म्हणजे किंवा या संप बेकायदेशीर असल्याचा निर्वाळ्याचा. तुमच्या उच्च न्यायालयाच्या सुनावणीवर काही फरक पडेल का? लक्षात घ्या, संप हे MRTU ऍक्ट मधून निर्माण होतो. दुखवटा हा भारतीय संविधानाच्या आर्टिकल 19 मधून निर्माण होतो. आणि MRTU ऍक्टच्या संपाची नोटीस संपाची प्रोसिजर याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही. हा प्रत्येक कष्टकरी जो उभा आहे ना हा व्यक्तिगत दुःखात आहे. दुःख ह्या काळजात असते. दुःखासाठी वेळ नसते. दुःखासाठी काळ सांगून येत नसतो. त्याच्यामुळं माननीय मुंबई उच्च न्यायालयाला देखील ही गोष्ट अवगत आहे. माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकदा नाही दोनदा अशा प्रकारचा महामंडळाकडून युक्तिवाद करण्यात आला. परंतु तेव्हाच आम्ही तो युक्तिवाद एन्काउंटर करून टाकला. ठ्या करून टाकला. आम्ही म्हणालो तो आम्हाला लागू होत नाही. त्याच्यामुळे ज्या गोष्टी लागू होत नाहीत त्या गोष्टी मराठीत आमच्या म्हणजे ग्रामीण मराठी भाषेमध्ये मी साहित्याचा माणूस असल्यामुळं उबड्या घागरीवर पाणी आहे त्याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही.